इथे जे आता एनआयवाले किंवा मिलिटरीवाले जे बसवायचे आहेत सरकारला, आता मागचा सरकार नाही का प्रकल्पग्रस्तवाल्यांकडे लक्ष देणार नाही, आता शिंदे साहेब आहेत, शिंदे सरकार आहे, बाळासाहेबांची सरकार, दिघे साहेबांची सरकार, आणि प्रकल्पग्रस्तवाल्यांच्या पाठीशी उभी राहणार सरकार आहे. आणि या सगळ्या वाचमीन लोकांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे का इथे आम्हाला प्रकल्पग्रस्तवाल्यांना एकालाही हलवता कामा नाही, की शासनाने जबाबदारी घ्यावा. त्याच्यामुळे आपण बघत आहात पॉवर हाऊस, पडगा पॉवर हाऊस आशिया खंडामध्ये 2 नंबर पॉवर हाऊस आहे, आणि यांच्या ज्या समस्या आहेत प्रकल्पग्रस्तवाल्यांच्या, या आपण आता बाबरसाहेबांना विचारत आहोत. बाबरसाहेब, इथले आपले जे प्रकल्पग्रस्त आहेत यांच्या काय समस्या आहेत आणि सरकारकडे तुम्ही काय नजरेने बघता? त्यांच्या समस्या ह्याच आहेत की गेल्या 2 महिन्यापूर्वी CISF सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स यांचे जे वरिष्ठ होते, दिल्लीवरून आलेले कमांडंट राम मनोहर साहेब यांनी इथं सर्व्हे केला असता, सेन्सिटिव्ह एरिया असल्याकारणाने हे वरिष्ठ लेवलला मंत्रालयातून किंवा डायरेक्टर लोकांच्याकडून MSEB असं म्हणजे निदर्शनात आलेलं आहे की इथं CISF डिप्लॉय करायचे आहेत. डिप्लॉय करायचे जरी असले तरी इथं आवश्यकता आहे त्यांची, आणि त्यांच्याबरोबरच इथं जे खूप वर्षापासून जसं ज्यांच्या सर्व्हिस 20 वर्षाच्या पुढं झाल्यात, कोणाची सर्व्हिस 4-4, 5-5 वर्ष राहिल्यात, ते प्रकल्पग्रस्त आहेत किंवा स्थानिक आहेत खूप वर्षापासून, ह्यांना बी न हलवण्यात यावं आणि फायटिंग फोर्स पण घेण्यात यावी असं मी शिंदे सरकार साहेबांना विनंती करीत आहे. आपल्या ज्या पडग्या पॉवर हाऊसच्या आजूबाजूला ज्या आता ज्या हालचाली झाल्या, आपण दिल्लीवरून एनआयवाले आलते सगळं काय आपण बघितलं, तर सरकार आता त्या हिशोबात आपल्या आशिया खंडामध्ये 2 नंबर पॉवर हाऊस आहे म्हणून त्याच्यामुळं सरकार जी भावना जी पावलं उचलते, तर त्याला तुमचा आक्षेप आहे का? नाही, व्यवस्थित आहे. कारण काय माहिती आहे का, हे सेन्सिटिव्ह एरिया असल्या कारणाने CISF इथं जेव्हा फायटिंग फोर्स येणं गरजेचं आहे, त्याच्या बरोबरच हे सुरक्षारक्षक, सुरक्षा पर्यवेक्षक, लेडीज सुरक्षारक्षक हे राहणं त्या अनुषंगाने त्यांच्याबरोबर योग्य आहे असं मी सरकारला सांगू इच्छितो. आपलं नाव काय? मी बिरबल गोविंद विषय, इथे सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून मी काम करत आहे, गेले 20 वर्ष झाले. काय समस्या काय आहेत तुमच्या इथे? समस्या फक्त एवढंच का बाबा, ते जे CISFवाले येत आहेत तर ते येऊ द्या, त्यांचा गरज पण आहे तिथे इथे, आणि ते आले म्हणून आमच्यातला स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त सुरक्षारक्षक, सुरक्षा पर्यवेक्षक किंवा लेडीज सुरक्षारक्षक यांच्यापैकी कोणी सरकारने आम्हाला बाहेर काढू नये आमचा तेवढा म्हणजे असा कलकलीची विनंती आहे शिंदे सरकारला. नाही नाही, आता मागची जी सरकार होती ती सरकार नाही आहे, आता शिंदे सरकार आहे, शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना, दिघे साहेबांची शिवसेना आहे, तर तुम्ही सरकारकडे काय 2 शब्द बोलू शकता का सरकारला? सरकारला हीच विनंती करतोय की इथे जेवढे प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक सुरक्षारक्षक आणि सुरक्षा पर्यवेक्षक, लेडीज सुरक्षारक्षक यांच्या जवळजवळ 20, कोणाला 25 वर्ष झाल्यात, कोणाला 30 वर्ष झाल्यात, काही आता रिटायरमेंटवर आलेले आहेत, आणि जर इथून बाहेर एक पण गेला तर आम्हाला आमच्या सिक्युरिटी बोर्डामध्ये वेटिंगवर राहावं लागतं आहे आणि आम्हाला 2-2 वर्षे नोकरी नाही मिळत. त्याच्यामुळं सरकारला एवढी विनंती आहे का तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊन आणि आम्हाला बाबा एकही इथला माणूस बाहेर न गेला पाहिजे, तिथे सगळे राहिले पाहिजे. तुमचं नाव काय आहे? तुमची जमीन जागा इथे गेलेली भरपूर, म्हणजे आज किती वर्ष झाले तुम्ही ड्युटी करता इथे? 25 वर्ष झाले. काय तुमची समस्या काय आहे? माझी समस्या अशी आहे की आम्ही सुरक्षारक्षेमध्ये आहे, आमची जेवढी माणसं आहेत जेवढी सुरक्षारक्षक रेडीज वगैरे सगळ्या जागेवर आलेले आहेत, अशी सरकारला विनंती आहे. म्हणजे प्रकल्पग्रस्तवाल्यांना हलवता कामा नाही, आणि जे सरकार जे आता मिलिटरीवाले किंवा एनआयवाले ते जर येतात तर आपल्याला त्याच्याबद्दल काही हे नाही. माझं म्हणणं असं आहे की ते येतील तर त्यांचे ते पोटाचं काम करू, आमच्या पोटा पाहिजे पाहिला नाही. बरोबर, त्यांचे जे सुरक्षित राहू शकतात त्याच्यासोबत आम्ही पण राहू शकतो, पण तुम्ही सुरक्षित राहा, आम्हाला पण सुरक्षित ठेवा. आम्हाला बोलता येत नाही असं का तुम्ही इथं येऊ नका किंवा आम्हाला काढून असं व्हायला पाहिजे, आम्हाला राहिलंच पाहिजे इथं सुरक्षित. म्हणजे प्रकल्प असतेवाले तुम्ही इथेच राहिले पाहिजे, तुम्हाला इथून स्थलांतरित केले नाही पाहिजे. आताची जी सरकार आहे आपली शिवसेना आहे, शिंदे साहेबांची सेना आहे, बाळासाहेबांची सत्ता आहे,
आपले दिघे साहेबांची सरकार आहे, या सरकारला तुम्ही काय सांगू शकता? तेच म्हणतो का, आमची सुरक्षित असलेली राहिली पाहिजे अशी रेडियस आणि आम्ही रेल्वे आम्हाला धक्का लागतो आम्हाला. आणि तुम्ही येऊ शकता, तुमच्या तुम्ही पोटाचं काम करू शकता, आम्ही आमच्या पोटाचं काम करतो, आमच्या पोटा पाहिजे बदलत आम्ही तुमच्या पोटा पाहिजे नाही. चालेल चालेल. दादा तुमचं नाव काय? सुधाम शिवराम राणे. किती वर्ष झाले इथे ड्युटी करता? 32 वर्ष. 32 वर्ष झाले. 32 वर्षामध्ये कधी तुम्हाला त्रास झाला इथे काय? नाही कुठला त्रास नाही. किंवा आता तुमच्या काय समस्या काय चालू आहेत? आमच्या इथे काही समस्या काय, इथले आमचे सुरक्षा रक्षक आहेत आणि इथला कुठलाही स्थानिक आम्ही प्रकल्पग्रस्त वाले आहे, तिथला कोणी आलता कामा नये ही आमची अपेक्षा आहे. आणि जे सरकार जो एन आय वगैरे काय मिलिटरी जे बसवतात याच्याबद्दल तुमचा काही आक्षेप नाही? नाही याचा त्यांना याचा येऊ नाही, पण आमचा इथले प्रकल्पग्रस्त स्थानिक लोक आहेत तो तिथला कोणी इलता कामा नये ही आमची एक शिंदे साहेबांना कॅम्प नंबर म्हणते आणि शिंदे साहेबांच्यावर लक्ष घालते ही आम्हाला जी अपेक्षा आहे. ओके. आपण पाहत आहोत मशाल न्यूज पडगाव पॉवर हाऊस मधले ज्या वॉचमॅन लोकांच्या समस्या आहेत, या समस्या आता एसी साहेबांकडे पण मी जाऊन बसलेलो. एसी साहेब बोलले का असं काही नाही, जर असं काय असलं तर सरकारकडून जे माणसं येतील, मिलिटरी असो आपली एन आय वाले असो, जे जे काय घटक जे आपले संरक्षण आहे हिंदुस्थान महाराष्ट्राचा, ते आले तरी काही वांदा नाही इथे. पण आमच्या प्रकल्पग्रस्तवाल्यांना इथे काही दखल नाही झाली पाहिजे, त्यांना इथून हलवण्यात नाही यावा ही अशी त्यांची सगळ्यांची सर्वांची इच्छा आहे. आणि याची दखल मुख्यमंत्री साहेब घेतीलच, कारण प्रकल्पग्रस्तवाल्यांचा विषय जो आहे हा खूप मोठा विषय. आणि किती फॅमिली किती आहेत तुमच्या? 58 लोक. 58 फॅमिलींचा विषय आहे, त्याच्यामध्ये त्यांची लहान मुलं आहेत, लेडीज आहेत, काही लेडीज किती लेडीज किती आहेत? 3 लेडीज आहेत. माझी पण विनंती आहे सरकारकडून का प्रकल्पग्रस्तवाल्यांवरती तुम्ही लक्ष द्या आणि इथून त्यांना स्थलांतरित यावा नाही, त्याच्याबद्दल आम्ही सगळ्याही आता जो बाबरसाहेबाई पण बाईट दिली त्याच्याबद्दल त्यांना त्रास नाही व्हावा ही सरकारने पण जबाबदारी घ्यावा. मशाल न्यूज, जय महाराष्ट्र.